नमस्कार. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बहुपदी, बहुपदीची कोटी, बहुपदीचं सहगुणकरूप आणि सहगुणकरूप दिले असता बहुपदी तयार करणं आणि बहुपदीची प्रमाणरूप बहुरूप बहुपदी या सर्व संकल्पना पाहिल्या. आज आपण पाहणार आहोत बहुपदीचा भागाकार. आतापर्यंत बहुपदीची बेरीज, बहुपदीची वजावाकी, बहुपदीचा गुणाकार आणि बहुपदीचा भागाकार या क्रिया कशा होतात आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. आज आपण पाहूया भागाकाराची ही दुसरी पद्धत, संश्लेषक भागाकार पद्धत. या ठिकाणी आपण ज्या बहुपदीला भागणार आहोत ती बहुपदी आहे 2n² + 3n + 10. विद्यार्थी मित्रांनो, संश्लेषण भागाकार करताना आपल्याला कोणतीही बहुपदी आधी ती प्रमाणरूप आहे का ते पाहावं लागतं. प्रमाणरूप बहुपदी असल्यास त्याच्यातली वगळलेली पदं किंवा आपण त्याला म्हणून गाळलेली पदं ती पूर्ण करून त्याचं सहगुणक रूपात रूपांतर करावं लागतं. आणि या ठिकाणी आपण केलंय, पहिला पदाचा सहगुणक आहे -2, दुसरा पदाचा सहगुणक आहे -3 आणि तिसरा पदाचा सहगुणक आहे 10. तर आपल्याला सहगुणक रूप मिळतंय 2, -3 आणि 10. या ठिकाणी भाजक दिलाय n - 5. -5 या संख्येची विरुद्ध संख्या 5 आपण या ठिकाणी विचारात घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, भाजक मध्ये जर स्थिरांक स्थिर पद ऋण असेल तर धन घ्यायचं आणि धन असेल तर ऋण घ्यायचं. आपल्याला दिलेल्या संख्येची विरुद्ध संख्या लिहावायची असते. अनुषंगाने m - 5 ऋण 5 ची विरुद्ध संख्या 5 येते म्हणून ते घेतलंय. या ठिकाणी आपण लिहूया आधी बहुपदीचे सहगुणक रूप, ते आपण मागे लिहिलं होतं 2, -3 आणि 10. ओळ क्रमांक 1 याच्यामध्ये आपण लिहिणार आहोत भाजकाची स्थिर पदाची विरुद्ध संख्या. बहुपदीला आपण ज्या बहुपदीला भागायचं आहे त्याला आपण भाज्य म्हणतो. त्या भाज्य बहुपदीचे सहगुणक रूप आपण ओळूया. आता ओळ क्रमांक 2 आणि 3 एकाच वेळी घ्यायची आहे. पहिली पायरी, पहिला जो सहगुणक आहे तसा कॉपीराइट मारायचा आहे. त्यानंतर या दोघांचा गुणाकार आपण दुसऱ्या सहगुणकाचा सहगुणकामध्ये लिहिणार आहोत. या ठिकाणी -3 आणि -10 आपल्या नियमाप्रमाणे मोठ्या संख्येचं आपण चिन्ह देतो आणि 10 तून 3 जर वजा केले तर आपलं उत्तर येणार आहे 7. यानंतर पुढची जी पायरी आहे, या दोघांचा गुणाकार तिसऱ्या सहगुणक मध्ये दिला जाईल. 7 आणि 3 चा गुणाकार येतोय 35 आणि इथे 35 जर आपण मिळवले तर उत्तर येतं त्यांचं 45. या तिसऱ्या बेरजेला मी या ठिकाणी बॉक्स केला आहे, चौकट बनवली आहे. विद्यार्थी मित्रांनो, याला या भागाकाराची बाकी असं म्हणतात. तिसऱ्या ओळीमध्ये जे 3 अंक आले 2, 7 आणि 45 तर तिसरा नंबर आहे, ज्याला आपण शेवटचा नंबर बोलूया, ती असते या भागाकारातली बाकी. आता तो भागाकार आहे ते उर्वरित सहगुणक घ्यायचे 2 आणि 7 आणि सहगुणक रूपामध्ये जर 2 अंक असतील, 2 सहगुणक असतील आपण, तर नियमाप्रमाणे त्याच्यातून 1 वजा केला तर आपल्याला कोटी मिळणार आहे
आणि आता भागाकार येईल, या ठिकाणी चल आहे एम, म्हणून आपण घेणार पहिलं पद 2m, त्यानंतर दुसऱ्या सहगुणकाचा विचार केला तर ते येते धन 7. अशा पद्धतीने आपण संश्लेषक भागाकार पद्धतीने एका बहुपदीला दुसऱ्या बहुपदीने भागता येतं, हे आपण एक थोडक्यात पाहिलं आहे. अजून आपण या प्रकारची दोन उदाहरणे पाहणार आहोत. यानंतर आपण एक उदाहरण बघूया, त्याच्यामध्ये थोडी पद वाढवूया. त्या बहुपदीला आपण भागणार आहोत, ज्याला आपण भाज्य म्हणतो. ही बहुपदी आहे 1x4 2x3 3x2 4x+5. या ठिकाणी 44 आहेत, पद 5 आहेत. याचा अर्थ असा होतो पद गाळलेली नाही, त्याच्यामुळे सहगुणक रूप येणार. एक दुसऱ्या पदाचे सहगुणक आहे 2, तिसऱ्या पदाचे सहगुणक आहे 3, चौथ्या पदाचे सहगुणक आहे 4, आणि पाचव्या पदाचा सहगुणक आहे 5. सहगुणक रूप लिहिल्यानंतर आपण बोलूया आता भाजक. भाजक दिले आहे 1x+2. या भाजक मधला स्थिरांक आहे 2 आणि धन 2 ची वृद्ध संख्या आहे ते ऋण 2, म्हणून आपण पहिल्या ओळीमध्ये ऋण 2 ही संख्या विचारात घेतली आहे. आणि सहगुणक रूप आहे 1, 2, 3, 4, 5. आता नेहमीप्रमाणे पहिली संख्या आहे तशी आपण लिहून घेतो. त्यानंतर या दोघांचा जर आपण गुणाकार केला ऋण 2 आणि 1, तर तो येणार आहे ऋण 2. आणि ऋण 2 आणि 2 हे जर एकत्र केले तर याची बेरीज येईल 0. आता ऋण 2 आणि 0 मागच्या प्रमाणे गुणाकार केला तर कोणत्याही संख्येला 0 ने गुणलं तर गुणाकार 0 येतो, गुणाकार अविकारक गुणधर्माप्रमाणे. आणि त्याचप्रमाणे 0 आणि 3 यांची बेरीज केली तर बेरजेच्या अविकारक गुणधर्मानुसार ही बेरीज येणार आहे 3. आणि आता पुढचा गुणाकार जर केला तर ऋण 2 × 3 गुणाकार येणार ऋण 6, आणि यांची बेरीज केली तर येते ऋण 2. आणि पुन्हा गुणाकार केला तर ऋण ऋण धन होईल, आणि शेवटची बेरीज येते ऋण 9. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी बाकी मिळाली आपल्याला 9. आता वळूया भागाकार सहगुणक रूप, आपण याचा विचार करणार आहोत. 1, 0, 3 आणि ऋण 2 या सहगुणक रूपामध्ये एकूण 4 पद आहेत, म्हणून आपल्याला कोटी मिळणार आहे 3. आणि आता भागाकारामध्ये पहिला सहगुणक 1, त्याची कोटी आपण घेणार आहोत 1, 6. तिसरा दुसरा आहे 0, कोटी 1 ने कमी करूया. तिसरं पद आहे 3, आणि शेवटला आहे ऋण 2. याच्या ठिकाणीच आपण 1x3 + 2 अशा पद्धतीने आपण संश्लेषक भागाकार पद्धतीने बाकी आणि भागाकार काढू शकतो. यानंतर आपण पाहूया संश्लेषण भागाकाराचे तिसरे उदाहरण, y² + 216. या ठिकाणी आपण कोटीचा विचार केला तर कोटी आहे 3, आणि मागे सांगितल्याप्रमाणे कोटी 3 असेल तर बहुपदीमध्ये 4 पद पाहिजे. कोटीपेक्षा 1 ने अधिक पद असतात, मात्र आपल्याला दिले आहेत 2च. याचा अर्थ 2 पद गाळलेली आहेत, आणि ती गाळलेली पद आपण 0 सहगुणक घेऊन या ठिकाणी दाखवलेली आहेत, त्यामुळे बहुपदी मिळते आपल्याला y² गाळलेलं पद 0y² + 0y + 216. या ठिकाणी मी 2 पद वाढवली आहे, पण कोणत्याही परिस्थितीमध्ये बहुपदीची किंमत बदललेली नाही.
कारण कोणत्याही संख्येला शून्याने गुणलं तर गुणाकार शून्य येतो, आणि कोणत्याही संख्येमध्ये शून्य मिळवलं तर त्या किमतीमध्ये काही फरक होत नाही। म्हणजेच आपण पद वाढवून देखील बहुपदीमध्ये फरक केला नाही। आता या प्रमाणरूप बहुपदीचे सहगुण विचारात घेतला तर ऋण सॉरी 100 ऋण 216 आणि या ठिकाणी भाजक आहे वाय वजा 6 आणि भाजक मधील स्थिरांक आहे ऋण 6 आणि ऋण 6 ची वृद्ध संख्या आहे 6, म्हणून पहिल्या ओळीमध्ये 6 लिहिले गेले आणि सहगुणक रूप आहे 100 216। पुन्हा नियमाप्रमाणे आपण पहिली संख्या आहे तशी लिहितो। आता या दोघांचा गुणाकार केला 6 आणि 1 यांचा गुणाकार येतो 6, तो आपण या शून्य समोर मांडलेला आहे। आता या दोघांची बेरीज केली तर ती बेरीज येणार 6। आता ही बेरीज आणि पहिला 6 या दोघांचा गुणाकार जर केला आपण तर तो येतो 36। पुन्हा 36 मध्ये शून्य मिळवलं तर बेरीज येणार 36 आणि शेवटी 36 आणि 6 गुणाकार केला तर तो गुणाकार येतो 216 आणि 216 मधून 216 वजा केले तर बाकी येणार आपली 0। तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण बाकी शोधली आहे। आता बघूया भागाकाराचे सहगुणक रूप आहे 1 6 36। या भागाकाराच्या सहगुणक रूपामध्ये 3 पद आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो त्याच्यापेक्षा 1 संख्येने कमी म्हणजे आपली कोटी आली 2। आता आपण पाहूया त्यांचा भागाकार। पहिल्याचा सहगुणक आहे 1, चल आहे वाय आणि कोटी घेऊया 2। दुसरा सहगुणक आहे 6, घातांक 1 ने कमी करूया। तिसरा घातांक संख्या आहे ती 36। अशा पद्धतीने आपण संश्लेषक भागाकाराने अतिशय सोप्या पद्धतीने बाकी आणि भागाकार शोधू शकतो। या ठिकाणी आपण संश्लेषण भागाकाराची 3 गणित पाहिली आहे। विद्यार्थी मित्रांनो आपल्या पाठ्यपुस्तकात दिलेली उदाहरण भरपूर आहेत, त्याचे नीट काळजीपूर्वक वाचन करा। त्या प्रमाण रूपात आहेत की नाही ते ठरवा। प्रमाण रूपात झाल्यानंतर जर पद गाळले असतील तर ती शून्य सहगुण घेऊन पूर्ण करून बहुपदी पूर्ण करा। त्यानंतर सहगुण रूप लिहा आणि भाजकचा स्थिरांक आहे त्याची वृद्ध संख्या पहिल्या ओळीत लिहा आणि या पद्धतीने उदाहरण सोडवण्याचा भरपूर प्रयत्न करा। संश्लेषक भागाकार नंतर आपल्या पाठ्यपुस्तकातली पुढची संकल्पना आहे ती म्हणजे बहुपदीची किंमत। आता बहुपदीची किंमत म्हणजे काय? बहुपदीची किंमत जे बहुपदीमध्ये चल आहे एक्स म्हणा वाय म्हणा एम आहे त्या ठिकाणी एखादी किंमत ठेवून पूर्ण जर आपण बहुपदीची किंमत काढली तर त्या आलेल्या किमतीला त्या किमतीकरिता त्या बहुपदीची किंमत असं म्हणतात। या ठिकाणी एक मी उदाहरण घेतलं आहे एक्स वर्ग वजा 6x + 5। मी एक्सची किंमत 2 असताना बहुपदीची किंमत काढणार आहे। तर या प्रकारच्या किमती काढताना बहुपदीमध्ये ज्या ठिकाणी एक्स आहे त्या ठिकाणी 2 किंमत ठेवायची आहे। त्याप्रमाणे 2² 6 × 2 + 5। बरीचशी मुलं बहुपदीची किंमत काढताना एक्स पण लिहितात आणि किंमतही टाकतात। अशा प्रकारची चूक करू नये। आपल्याला फक्त बहुपदीची किंमत काढताना बहुपदीमध्ये ज्या ज्या ठिकाणी चल आहे त्या ठिकाणी जी आपल्याला किंमत दिली आहे ती किंमत ठेवून आपल्याला पूर्ण किंमत शोधायची आहे। तर 2² येतोय 4, या दोघांचा गुणाकार 12 आणि तिसरं पद आहे 5। या तिघांची बेरीज जर केली तर ती बेरीज येते 21
म्हणजेच या ठिकाणी दिलेल्या बहुपदी मध्ये x ची किंमत 2 असताना बहुपदीची किंमत 21 येते असा याचा अर्थ होतो. या पद्धतीने आपण याच बहुपदी मध्ये आपण x च्या ठिकाणी समजा 0 किंमत ठेवली तर आपल्याला बहुपदी मिळेल p ऑफ a 0चा वर्ग 6 गुणिले 0 आणि अधिक 5. 0चा वर्ग दोघांचा गुणाकार आणि तर अशा पद्धतीने बहुपदी मध्ये x बरोबर 0 असताना बहुपदीची किंमत आली 5. आपण आणखी एक उदाहरण बघूया. समजा आपण घेतली x ची किंमत ऋण a, तर p ऑफ -1 इज इक्वल टू -1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 6 इंटू -1 प्लस 5. ऋण एकाचा वर्ग अधिक 6 कंसात ऋण 1 अधिक 5. ऋण एकाचा वर्ग हा दोनदा ऋण आल्यामुळे धन 1 होतो आणि या ठिकाणी ऋण आणि प्लस आल्यामुळे मायनस राहिलं आणि गुणाकार येतो 6 अधिक 5. हे आपण सम धन संख्याची बेरीज 6 येते आणि उत्तर आला 0. अशा पद्धतीने बहुपदीची किंमत x ची किंमत बदलली की बहुपदीची किंमत बदलत जाते. आपण एकच बहुपदी मध्ये x ची किंमत 2 घेतली तर बहुपदीची किंमत आली 21. x ची किंमत 0 घेतली तर बहुपदीची किंमत आली 5 आणि x ची किंमत ऋण 1 घेतली तर बहुपदीची किंमत आली 0. तर अशा पद्धतीने आज आपण कमीत कमी वेळेमध्ये आपण दोन संकल्पना पाहिल्या, संश्लेषण भागाकार पद्धत आणि बहुपदीची किंमत. यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अवयव सिद्धांत आणि शेष सिद्धांत कसे असतात, कशा पद्धतीने सोडवायचे असतात ते बघूया. धन्यवाद.